नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन आणि उद्योजक सम्राट मोझे यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। सम्राट मोझे यांना मंगळवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। सम्राट मोझे यांचं बालपण चिंचवड गावात गेलं। त्यांचं प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चाफेकर शाळेत झाले होते, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले। वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला। सम्राट मोझे यांना गोल्डमॅन म्हणून ओळखले जायचे, कारण मोझे हे अंगावर भरमसाठ सोने घालण्यासाठी प्रसिद्ध होते। तसेच त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या सोने घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचेही बोलले जायचे। मोझे हे दररोज अंगावर जवळपास 8.5 किलो सोने घालत होते। गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39वा वाढदिवस साजरा केला होता। त्याचप्रमाणे येरवड्यातील संगमवाडी येथे राहणारे सम्राट मोझे हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।